जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात सपत्नीक घटस्थापनेनं नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. आदिशक्ती पीठ आता महात्मा असलेल्या तुळजाभवानी मंदिरात प्रशासनाच्या वतीनं मागील 15 दिवसापासून जय्यत तयारी करण्यात आली होती. भक्तगणांची नवरात्र उत्सव काळातील मोठी गर्दी लक्षात घेऊन आवश्यक त्या नियोजनावर भर देण्यात आला. 10 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर पर्यंत मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमही निश्चित करण्यात आले. यानुसार मंगळवारी मध्यरात्री देवी मातेची सिंहासनावर विधिवतरित्या प्रतिष्ठापना करून तुळजा भवानी माता मंदिरातील कार्यक्रमाला सुरुवात झाली. दरम्यान बुधवारी घटस्थापनेचा दिवस होता. तुळजा भवानी मातेचा मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता. मंदिरात पहाटेपासून धार्मिक विधींना प्रारंभ झाला. गोमुखापासून घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. वाजत गाजत आणि आई राजा उदो उदोच्या गजरात घटकलशाची मिरवणूक निघाली होती. यानंतर घटस्थापनेचा मुख्य विधी पार पडला. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी देवस्थान समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ भारती राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात तसंच आई राजा उदो उदोच्या गजरात पुरोहितांच्या मंत्रोच्चारात घटस्थापना करण्यात आली. बुधवारी दुपारी 12 वाजता तुळजा भवानी माता मंदिरातील घटस्थापना यावेळी तुळजा भवानी देवस्थानचे महंत तुकोजी बुवा पुजारी, मंडळाचे पदाधिकारी, देवस्थान समितीचे व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार राऊत पाटील, धार्मिक विधी सहाय्यक व्यवस्थापक दीपक नाईकवाडी आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. आज अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना झालेली आहे. सर्व पुजारी मंडळ, महंत आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि आपण उत्साह पाहत आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आता घटस्थापना झालेली आहे आणि आता नवरात्राची आज सुरुवात झालेली आहे. पुढचा जो काही आपला कार्यक्रम आहे, नवरात्राचा पूर्ण हा विधी अतिशय शांततेने आणि मोठ्या उत्साहात पार पडेल असा मला विश्वास आहे. आता आपण चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आपण बघत आहे. कालचं जर उदाहरण सांगायचं झालं, काल जोटचा कार्यक्रम असतो आपल्याला कल्पना आहे. काल दिवसभरामध्ये 70,000 पेक्षा जास्त भाविकांनी इथे दर्शन घेतलेले आहे. आज जो बघितलं आपण रात्री 12 पासून 2 पासून आपलं मंदिर खुलं झालेलं आहे. 2 वाजेपासून आता 12 वाजेपर्यंत 40,000 भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे. दरम्यान मंदिरातील पुजारी विवेक कदम यांनी धार्मिक कार्यक्रम पार पाडले असल्याची माहिती इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. पहाटे देवीची विधिवत सिंहासनावर प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर देवीला पंचामृत अभिषेक घातला जातो दुधाचा. नंतर पूर्ण दुपारती पंचारती होते 5 वाजता झाल्यानंतर परत 6 रोजचा जो विधिवत पूजा आहे, 6 वाजताचे जो अभिषेक तोही त्यानंतर चालू होतो. 12 वाजता दुपारची पंचारती होऊन घटस्थापना विधिवत होते आणि पहिली माळ आजपासून सुरुवात झालेली आहे घटस्थापना. नवरात्र उत्सवानिमित्त दर्शनासाठी भक्तिरूपी महासागर लोटला असून विजयादशमी ते कोजागिरी पौर्णिमापर्यंत भाविकांची मोठी गर्दी श्री क्षेत्र तुळजापुरात असणार आहे. घटस्थापनेनं तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवात सुरुवात झाली असून असंख्य भाविकांच्या उपस्थितीत तिथं विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार पार पडतील. तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानलं जातं. तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. भक्तगणांनी श्री क्षेत्र तुळजापूर आता फुलून गेलं आहे.
उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सज्ज झालं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वॉच टॉवर वरून पोलीस घटनेची पाहणी करत असून मंदिराच्या आवारात CCTV कॅमेऱ्याची 24 तास नजर राहणार आहे. गाभाऱ्यात महिला पोलीस अधिकाऱ्यांसह मंदिर प्रशासनानं खासगी सुरक्षा यंत्रणाही उभी केली आहे. एकंदरीत मंदिराच्या सुरक्षेची खडानखडा माहिती आणि त्यावर प्रशासनाचं लक्ष राहणार आहे. जिल्हा प्रशासनानं विविध प्रकारच्या पासेसची सोय केली असून या पुढील काळात भाविकांची अलोट गर्दी राहणार आहे एवढं मात्र खरं.